ओझोनचा थर संरक्षक कवच तुम्हाला हे माहीत आहे का की वातावरणाच्या स्थितांबर थरा या थराच्या खालच्या भागात ओझोन म्हणजेच ओथ्री या वायूचा थर आहे आपल्या शरीरावरील त्वचा जसे आपल्या शरीराचे संरक्षण करते तसेच ओझोन हा वायू पर्यावरणाचे संरक्षण करतो ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होत नाही पण ओझोनचा थर वातावरणात असणे सजीवांसाठी खूप महत्वाचे आहे कारण सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात ती ओझोन वायू शोषून घेतो त्यामुळे वातावरणातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि सजीवांचे रक्षण होते हा ओझोन वायू जर वातावरणातून नष्ट झाला तर उष्णता वाढेल आणि उष्णता वाढल्यामुळे त्वचेचे रोग होतील तसेच बाष्पीभवनही वेगात होईल आपल्या घरात थंड पाणी मिळण्यासाठी आपण फ्रिजचा वापर करतो किंवा थंड हवेसाठी वातानुकूलित यंत्रे म्हणजेच एसी वापरतो परंतु या यंत्रांच्या वापरातून क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळतात आणि त्यामुळे वातावरणातील ओझोनचा थर नाहीसा होतो ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे म्हणून सोळा सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो